नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण वेगळे आकृती ओळखणे या विभागातील 41 ते 50 प्रश्न सोडवूयात. यापूर्वी जर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नविसरता सबस्क्राईब करा व त्यापुढील बेल आयकॉनचे बटन दाबून हा व्हिडिओ शेअर करा. तर चला 41 क्रमांकाचा आपण प्रश्न सोडवूयात. यामध्ये 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला आहे पुरुषाच्या पायातील चप्पल, नंतरचा दुसरा पर्याय आहे बूट, तिसरा पर्याय आहे सॉक्स आणि चौथा पर्याय आहे महिलेच्या पायातील चप्पल किंवा सॅन्डल. तर यापैकी आपल्याला वेगळी आकृती वेगळी चित्र ओळखायचे आहे. तर हे तिन्ही ए बी आणि डी हे पादत्राणे आहेत व सॉक्स हे पायात घालायची वस्तू किंवा गरमीसाठी घालण्यासाठी किंवा घरामध्ये पण घालण्यासाठी आपण ती वापरतो, म्हणून त्याचा पर्याय सी हा होतो. म्हणून सी पर्यायाला गोल करा. पुढचा प्रश्न 42, त्यामध्ये पर्याय ए बी सी डी हे चारही बारकाईने निरीक्षण करा. यामध्ये 4 ठोकळे दिलेले आहेत व त्यामध्ये 3 आकृत्या दिलेल्या आहेत, चौकोन, त्रिकोण व 5 कोनांची चांदणी. तर ह्याच तिन्ही आकृत्या तशाच आहेत का याचं बारकाईने निरीक्षण करा. यामध्ये चौरस चारही पर्यायामध्ये आहे, त्रिकोण चारही पर्यायामध्ये त्याच प्रकारचा दिला आहे, चांदणी मात्र 3 पर्यायामध्ये सारखे आहे, ए सी आणि डी. म्हणजे या चांदणीला 5 कोन दिलेले आहेत आणि या पण चांदणीला 5 कोन दिलेले आहेत. पहिल्या पण चांदणीला 5 कोन दिलेले आहेत म्हणजे ए सी आणि डी हे पर्याय सारखे आहेत, परंतु बी पर्यायातील चांदणीला मात्र 6 टोक दिलेले आहेत. म्हणून आपली वेगळी आकृती ठरते बी. बी पर्यायाच्या उत्तराला गोल करावे लागते. पुढील प्रश्न 43, यामध्येही 4 आकृत्या आहेत. यामध्ये बारकाईने निरीक्षण करा. एक गोल रंगवलेला आणि एक गोल रिकामा असे समोरासमोर दिलेले आहे. ए म आकृतीमध्ये पण तसेच आहे, बी आकृतीमध्ये पण तसेच आहे, डी आकृतीमध्ये पण तसेच आहे, फक्त सी आकृतीमध्ये तसे झालेले नाही. म्हणून आपली वेगळी आकृती ठरते सी पर्याय क्रमांकाची. आपण सी पर्याय क्रमांक रंगवायचा आहे. पुढील प्रश्न 44, यामध्ये एकामध्ये एक अशा दोन आकृत्या दिलेल्या आहेत. पर्याय पहिल्यामध्ये एकामध्ये एक आकृती दिलेली आहे, परंतु ती एकमेकाला स्पर्श झालेली नाही किंवा चिकटलेली नाही. तसेच बीमध्ये पण झाली आहे, सीमध्ये पण झालेली आहे, मात्र डीमध्ये एकमेकांना आकृती चिकटलेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 म्हणजे डी पर्याय क्रमांक आपले उत्तर होते. म्हणून आपण डीच्या गोलला रंगवायचे आहे. प्रश्न ठिकाणी एकामध्ये एक अशाच आकृत्या दिलेल्या आहेत, परंतु ए सी आणि डी चे चांगले निरीक्षण जर केले तर बाहेरची आकृती व आतील आकृती वेगवेगळी आहे, परंतु बी या आकृतीमध्ये बाहेरील आकृती व आतील आकृती सारखीच दिलेली आहे. म्हणून आपला पर्याय क्रमांक बी चे उत्तर वेगळे येते. म्हणून आपण बी पर्याय क्रमांक रंगवायचा आहे. प्रश्न क्रमांक 46, यामध्ये पण एकामध्ये एक अशा दोन आकृत्या दिलेल्या आहेत. पहिल्या आकृतीमध्ये बाहेरच्या बाजूला चौकोन व आतमध्ये त्रिकोण असा दिलेला आहे, म्हणजे याच्या 4 रेषा होतात आणि आतील त्रिकोणाच्या 3 होतात. नंतर बी पर्यायाला 3 रेषांचा त्रिकोण आणि आतमध्ये एकच रेष दिलेली आहे. नंतर सी पर्यायाला 1, 2, 3, 4, 5, 6 बाजूंची एक आकृती आणि 6 पेक्षा 1 कमी म्हणजे 5 रेषांची एक आकृती आतमध्ये दिलेली आहे. म्हणजे बाहेरच्यापेक्षा आतली आकृती एका बाजूनी कमी असते. म्हणजे ए पर्यायामध्ये 4 बाजूंची आकृती किंवा 4 रेषाची आकृती बाहेरच्या बाजूला होती, तर आतमध्ये 3 रेषांची आकृती होती. पर्याय क्रमांक सीमध्ये बाहेरच्या बाजूला 6 रेषांची आकृती आहे, तर आतल्या बाजूला आतमध्ये 5 रेषांची आकृती आहे. तसेच डी पर्यायाला 1, 2, 3, 4, 5
पाच रेषांची बाहेरच्या बाजूला आकृती आहे, आतल्या बाजूला किंवा आतमध्ये चार रेषांचीच आकृती आहे, म्हणजे बाहेरच्या आकृतीपेक्षा एक रेषा कमी असलेली आकृती आतमध्ये आहे. असे किती आकृतीमध्ये झाले आहे? ए, सी आणि डी. त्यामुळे आपले उत्तर होते तो पर्याय म्हणजे हा बी, म्हणून बी पर्यायाला आपण गोल करायचे आहे. पुढील प्रश्न 47वा. आता आपल्याला सर्वांना सराव झालेला असल्यामुळे आता थोडेसे आपण प्रश्न वेगाने सोडवूयात. या आकृतीमध्ये कान, नाक, डोळा, तोंड व डोळ्याच्यावरील भवई केसांचे निरीक्षण करायचे आहे. या ठिकाणी सर्व आकृत्या सारख्या दिसतात, परंतु सी आकृतीमध्ये डोळ्यांचा आकार मात्र गोलाच्या ऐवजी वेगळ्याच आकाराचा आहे किंवा चौरस आकाराचा आहे, म्हणून आपले उत्तर सी पर्यायाचे होते, म्हणून आपण सी पर्यायाला गोल करायचे आहे. प्रश्न क्रमांक 48. ई आकृतीमध्ये या ठिकाणी 90° कोन आहे. बी आकृतीच्या ठिकाणी पण 90° कोन आहे. सी आकृतीत मात्र 90° कमी आहे आणि डी आकृतीमध्ये पण 90° कोन आहे. किंवा ए आकृतीमध्ये काटकोन, बी आकृतीमध्ये काटकोन, सी आकृतीमध्ये लघुकोन, डी आकृतीमध्ये काटकोन, म्हणून या चार पर्यायापैकी वेगळं आकृती ठरते ती सी पर्यायाची, म्हणून सी पर्यायाला गोल करायचे आहे. प्रश्न 49वा. पर्याय एमध्ये मोटरसायकल, दुसऱ्या पर्यायामध्ये स्कूटर, तिसऱ्या पर्यायामध्ये सायकल आणि डी पर्यायामध्ये तीन चाकी ॲटो रिक्षा किंवा सायकल आहे. यामध्ये आपल्याला चाकांच्या संख्येवरून वेगळी आकृती ठरवता येते. पहिल्या आकृतीमध्ये दोन चाके, दुसऱ्या आकृतीमध्ये पण दोन चाकाचेच वाहन आहे, तिसऱ्या आकृतीत पण दोन चाकाचेच वाहन आहे, परंतु चौथ्या म्हणजे डी पर्यायाच्या आकृतीमध्ये मात्र तीन चाकांचं वाहन असल्यामुळं ती आकृती वेगळी ठरते, म्हणून आपला पर्याय क्रमांक डी हे उत्तर होते. प्रश्न क्रमांक 50वा. यामध्ये ए, बी, सी, डी या चारही आकृत्यांचे बारकाईने निरीक्षण करा व यामध्ये या तीन आकृत्या एक समानतेच्या आहेत, मात्र डी क्रमांकाची आकृती वेगळी आहे, म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर निवडा.